गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? बघा, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, राईट? करणार ना? येस। तर बघा, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं अँग्युलर ॲक्सलरेशनबद्दल, आणि आपण रिलेशन्स बघितले होते कशामधले, लिनियरमधले आणि अँग्युलरमधले। लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामधले रिलेशन आपण बघितलेले आहे मागच्या लेक्चरला, राईट? जे मुलं हे लेक्चर बघतायत त्यांनी अगोदर पहिले जे लेक्चर आहे ते पूर्णपणे बघा, आणि त्यानंतरच हे लेक्चर बघा, तरच तुम्हाला कळेल, राईट? त्या मग बघा, आपला आजचा आपला टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। आता बघा, सर्क्युलर मोशन बद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला पण कळालेली आहे, ज्यांना नाही कळालं त्यांनी मागचे लेक्चर बघा। सर्क्युलर मोशन डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे, फक्त पुढे काहीतरी दिसतंय, काय दिसतंय? युनिफॉर्म दिसतंय। काय दिसतंय? युनिफॉर्म। मग युनिफॉर्म म्हणजे काय रे? फिक्स म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणजे काय? एकसारखेपणा। म्हणजे सर, ही सर्क्युलर मोशनच असेल का? हो, ही सर्क्युलर मोशनच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी एकसारखं आहे, काहीतरी फिक्स आहे, काहीतरी कॉन्स्टंट आहे आणि काहीतरी न चेंज होणार आहे। काय आहे सर ते? लवकर सांगा, काय आहे ते? ते काय असतं? स्पीड। काय असतं? स्पीड। बोला, तुम्ही पण बोला, काय? स्पीड। कळालं? मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सर्क्युलर मोशनच आहे। ड्युरिंग द सर्क्युलर मोशन द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स अनचेंज। स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स अनचेंज इज नोन एज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। बोल बेटा, मग काय आहे डेफिनेशन? ड्युरिंग द सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना पार्टिकलचा जर स्पीड हा जर कॉन्स्टंट राहत असल, म्हणजे जर तो चेंज होत नसल, म्हणजे तो एकसारखा राहत असल, तर त्या सर्क्युलर मोशनला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। बघू आपण, ही सर्क्युलर मोशन, पार्टिकल असा इकडे मूव्ह होतो, हा त्याचा सेंटर, राईट? आपण त्याला काय म्हटलो होतो? ओ, राईट। त्यानंतर पार्टिकलची ही काय झाली रे? हा कुठला वेक्टर आहे? रेडियस वेक्टर आर बार, राईट। मग बघा, आता पार्टिकल ए पोझिशनला होता, पार्टिकलची वेलॉसिटी अशी इकडं, राईट? त्यानंतर पार्टिकल इकडं आला तर वेलॉसिटी चेंज झाली, त्यानंतर पार्टिकल इकडं आला वेलॉसिटी चेंज झाली, पार्टिकल इकडं आला वेलॉसिटी चेंज झाली। पण इथं मॅग्नेट्यूड काय? वेलॉसिटीची व्ही। इथं काय? मॅग्नेट्यूड व्ही। इथं काय? मॅग्नेट्यूड व्ही। इथं काय? मॅग्नेट्यूड व्ही, राईट? डायरेक्शन बदलते सर, डायरेक्शन बदलते, पण मॅग्नेट्यूड काय राहते? सेम राहते, राईट? बरोबर ना? आणि बघा, स्पीडची बघा, वेलॉसिटी म्हणजे काय रे? डायरेक्शन दाखवतो आपण, राईट? आणि स्पीड म्हणजे काय? त्याची मॅग्नेट्यूड असते। कळलं तुम्हाला? मग बघा, प्रत्येक ठिकाणी वेलॉसिटी कशी आहे? सेम आहे। आपण त्याला जर व्हॅल्यू पकडली तर 5 मीटर पर सेकंद, इथं 5 मीटर पर सेकंद, त्यानंतर इथं वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद, इथं वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद, ह्या काय झाल्या? वेलॉसिटी झाल्या। हे काय झालं? स्पीड आहे, राईट? म्हणजे मॅग्नेट्यूड आहे वेलॉसिटीची। पण इथं जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट तुम्हाला इथं कळाली की काय कॉन्स्टंट राहत आहे? स्पीड रिमेन्स अनचेंज। स्पीड कसा असतोय रे? अनचेंज राहतोय। बदलतोय का तो? नाही बदलत। हे स्पीड बदलतोय का? नाही। एच्या ठिकाणी स्पीड होता 5 मीटर पर सेकंद, त्यानंतर बीच्या ठिकाणी पण स्पीड होता 5 मीटर पर सेकंद, सीच्या ठिकाणी पण स्पीड काय आहे? 5 मीटर पर सेकंद, आणि डीच्या ठिकाणी पण स्पीड काय आहे रे बाळांनो? 5 मीटर पर सेकंद, राईट? म्हणजे स्पीड काय असतोय? चेंज होत नाहीये, कॉन्स्टंट राहतोय, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। कळालं इथपर्यंत? पण तुम्ही जर इथं जर एक ऑब्झर्वेशन केलं तर काय चेंज होतंय रे? काय चेंज होतंय? डायरेक्शन चेंज होतंय।
सर ए च्या ठिकाणी त्याची डायरेक्शन इकडे आहे पार्टिकलची, बी च्या ठिकाणी इकडे आहे, सीच्या ठिकाणी पार्टिकलची डायरेक्शन इकडे आहे, डीच्या ठिकाणी पार्टिकलची डायरेक्शन इकडे आहे. म्हणजे डायरेक्शन काय होते, चेंज होते, पण काय सेम राहतंय, स्पीड सेम राहतोय. म्हणजे डायरेक्शन चेंज होते. आणि मग मला सांगा, डायरेक्शन चेंज होणं म्हणजे काय चेंज होणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होणं. डायरेक्शन ऑफ पार्टिकल चेंजेस, डायरेक्शन काय होते, प्रत्येक इन्स्टंटला चेंज होते. मग मला सांगा, जर डायरेक्शन चेंज झाले म्हणजे काय चेंज होतंय, व्हेलॉसिटीचा चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसा जसा टाइम बदलल तसं तसं व्हेलॉसिटी पण काय होते, चेंज होते. व्हेलॉसिटी ही डायरेक्शन सांगते, राईट, आणि स्पीड काय सांगते, तुमची मॅग्नेट्यूड. म्हणून व्हेलॉसिटी जर चेंज झाली तर चेंज इन व्हेलॉसिटी इज नोन ऍज द, त्याला काय म्हणतो बाळांना आपण, काय म्हणतो, ऍक्सलरेशन. काय म्हणतो त्याला आपण, ऍक्सलरेशन. आणि लक्षात ठेवा, हे जे ऍक्सलरेशन असतं ते ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असतं. ऍक्सलरेशन कुठं असतं, ते डायरेक्टेड ऑलवेज सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्या ऍक्सलरेशनला म्हणतो आपण रेडियल ऍक्सलरेशन, किंवा त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. म्हणजे हे ऍक्सलरेशन कसं असतं रे, टुवर्ड्स द, कसं असतं बोला तुम्ही, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि आपण त्या ऍक्सलरेशनला म्हणतो बाळांनो काय, सेंट्रिपिटल, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे रे, रॅडियल ऍक्सलरेशन. कळालं इथपर्यंत, सिंपल आहे का नाही? येस. मग आपण बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन आहे, कशी आहे, स्पीड कॉन्स्टंट असतो, स्पीड कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का, नाही. डायरेक्शन काय होते, चेंज होते. डायरेक्शन चेंज होते म्हणजे काय चेंज होते, व्हेलॉसिटी चेंज होती. आणि व्हेलॉसिटीचा चेंज म्हणजे काय असतं, ऍक्सलरेशन. आणि ते ऍक्सलरेशन जर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर असतं ऑलवेज, इट इज ऑलवेज डायरेक्टेड, ऑलवेज ऑलवेज खूप इम्पॉर्टंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणतो सेंटर कडे आहे, सेंटर कडे आहे म्हणजे काय, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, किंवा त्याला दुसरं नाव असतं रेडियल ऍक्सलरेशन, राईट. कळालं इथपर्यंत, ठीक आहे. मग टॉपिक टाका, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, राईट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्ट मध्ये आपण यूसीएम म्हणू शकतो, नाही तर काही मुलांना यूसीएम दिसलं तर आउट ऑफ सिलेबस म्हणायचं नाही, राईट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच जे शॉर्ट मध्ये आहे ते काय आहे, यूसीएम. लिहा मग डेफिनेशन, लिहा. ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, स्पीड ऑफ द पार्टिकल, स्पीड ऑफ द पार्टिकल remains unchanged, remains unchanged, is known as uniform circular motion, right. त्यानंतर काय करा, आता व्हिडिओला पॉज करा, ही डायग्राम ड्रॉ करा, त्यानंतर ही जे पॉइंट्स आहे, स्पीड रिमेन्स अनचेंज, शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, डायरेक्शन चेंज होते म्हणजे काय असतं, मग ती काय झाली, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी चेंज होते, व्हेलॉसिटीचं चेंज होणं म्हणजे काय असतं, ऍक्सलरेशन. ते ऍक्सलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असतं, म्हणून आपण त्या ऍक्सलरेशनला म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, राईट. मग आता आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन बद्दल बघायचंय, व्हिडिओला पॉज करा आणि हे सर्व काय करा, लिहून घ्या. बघा आपला, आता आपल्याला बघायचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन बद्दल. बघा, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ए आर वेक्टर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. पण इथं नुसतं आर राईट नाही करायचं का, सर जर इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला जर व्हेक्टर असेल तर राईट हँड साईडला पण काय आलं पाहिजे, व्हेक्टर आलं पाहिजे. म्हणजे हा काय, रेडियस व्हेक्टर, आणि ही काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि हे काय आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, म्हणजेच काय, रेडियल ऍक्सलरेशन, राईट.
ठीक आहे बघा मग हे झालं त्याचं वेक्टर फॉर्म मध्ये आपण आता त्याची मॅग्नेट्यूड मध्ये बघू इन मॅग्नेट्यूड इन मॅग्नेट्यूड हा बघा काय असतं ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर बघा बाळांनो आपण मागच्या लेक्चर मध्ये एक फॉर्म्युला बघितलं होता व्ही इज इक्वल टू आर ओमेगा मग ओमेगा इज इक्वल टू असतो व्ही अपॉन आर राईट मग हा पुट करू इथं मग काय मिळेल मला सांगा बोला व्ही आर ब्रॅकेटचा काय स्क्वेअर इंटू काय आर व्ही चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर आणि आर स्क्वेअर आणि इंटू काय आर एक आर काय होईल कॅन्सल व्ही स्क्वेअर अपॉन आर हा आपल्याला बघा आपल्याला काय मिळालं इथं व्ही स्क्वेअर अपॉन आर राईट मग आता बघा इथं जर आपण अजून आर ची व्हॅल्यू पुट केली तर मला काय मिळेल रे व्ही अपॉन ओमेगा मग सांगा तिथं पुट करा ए आर मध्ये ए आर इज इक्वल टू ओमेगा ओमेगाची व्हॅल्यू सॉरी आर ची व्हॅल्यू पुट करायची ओमेगा स्क्वेअर तसाच आर काय आहे व्ही ओमेगा एक ओमेगा कॅन्सल म्हणजे मला ए आर इज इक्वल टू काय मिळालं व्ही ओमेगा म्हणजे मला रेडियल ॲक्सलरेशनचे किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे तीन फॉर्म्युले मिळाले ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन किंवा रेडियल ॲक्सलरेशनचे तीन फॉर्म्युले काय आहे ए आर इज इक्वल टू बोला व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू दुसरा काय आहे रे दुसरा काय मिळालं आपल्याला ओमेगा स्क्वेअर आर आणि तिसरा काय आहे व्ही ओमेगा राईट हे काय आहे फक्त तुम्ही एवढे रेडियल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे काय करा लक्षात ठेवा फॉर्म्युले मग आपण आता तुम्ही म्हणचाल सर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय आहे फॅन ज्यावेळेस रोटेट होतो युनिफॉर्मली ते काय आहे एक्झाम्पल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे म्हणजे तो ज्यावेळेस एक फिक्स स्पीड घेतो आणि कंटिन्युअसली त्या स्पीडने फिरायला स्टार्ट करतो त्यावेळेस जे असतं ते काय असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राईट कळालं इथपर्यंत तुम्हाला ठीक आहे रेडियल ऍक्सलरेशन त्यानंतर त्यालाच काय म्हणायचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि धिस इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आता बघा आपल्याला याच्या रिलेटेड एक न्युमेरिकल बघायचा आहे राईट तर तो न्युमेरिकल आपण काय करू घेऊ चालतंय बघा आता आपल्याला न्युमेरिकल बघायचं आहे बऱ्याच मुलांना न्युमेरिकल सोडवता येत नाही त्याला दोन तीन कारणं असतात काही मुलांना कॅल्क्युलेशन येत नाही काही मुलं प्रयत्न करत नाही काही मुलांना प्रोसेस माहिती नसते बघा न्युमेरिकल सोडवण्यासाठी तीन स्टेप फॉलो करायच्या पहिली स्टेप अशी आहे दिलेला न्युमेरिकल पूर्णपणे रीड करून घ्या दुसऱ्या स्टेपमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे आणि जे तुम्हाला विचारलेलं आहे ते गिवनमध्ये राईट करा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये सॉल्व करा राईट आणि ज्याला सोडवता येत नाही त्यांनी काय करा प्रॅक्टिस जास्त करा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला फिजिक्समध्ये न्युमेरिकल सोडवता येणार नाही आणि न्युमेरिकलला अजिबात घाबरू नका कारण खूप जास्त मार्क्स असतात न्युमेरिकलला आणि कमी वेळेत सोडवता येतात म्हणजे वेळ वाचवण्यासाठी न्युमेरिकल खूप बेस्ट आहे राईट तर बघा आपल्याला जो दिलेला न्युमेरिकल आहे आपण तो बघू बघा सांगितलं काय त्यांनी फाइंड द मॅग्नेट्यूड ऑफ द लिनियर ॲक्सलरेशन म्हणजे काय विचारलं आपल्याला लिनियर ॲक्सलरेशनची मॅग्नेट्यूड विचारली राईट त्यानंतर ऑफ अ पार्टिकल मूव्हिंग इन अ सर्कल म्हणजे पार्टिकल काय होतोय मूव्ह होतोय कसा मूव्ह होतोय सर्कलमध्ये मूव्ह होतोय ज्याची रेडियस ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर रेडियस किती दिली तुम्हाला त्याची 10 सेंटीमीटर विथ युनिफॉर्म स्पीड म्हणजे स्पीड कसा दिला युनिफॉर्म युनिफॉर्म म्हणजे काय रे कॉन्स्टंट म्हणजे काय फिक्स म्हणजे काय एकसारखं म्हणजे ज्याचा स्पीड सेम आहे बरोबर ना ती दिलेला आहे कम्प्लिटिंग द सर्कल इन 4 सेकंद आणि त्या पार्टिकलला पूर्ण सर्कल कम्प्लीट करण्यासाठी जो टाईम लागतोय तो किती दिलेला आहे 4 सेकंद मग सेकंड स्टेपमध्ये आपण काय राईट करतो गिवन म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे आणि जे आपल्याला विचारलेलं आहे बरोबर मग बघा फाइंड द मॅग्नेट्यूड ऑफ द लिनियर ॲक्सलरेशन म्हणजे विचारलं काय तुम्हाला लिनियर ॲक्सलरेशनची मॅग्नेट्यूड माहिती आहे का नाही विचारलेलं आहे मग विचारलेलं आहे म्हणजे काय क्वेश्चन म्हणजे काय क्वेश्चन मार्क म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथं बघा ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे विचारलेलं आहे राईट ऑफ अ पार्टिकल मूव्हिंग इन अ सर्कल पार्टिकल कसा मूव्ह होतोय सर्कलमध्ये मूव्ह होतोय राईट ज्याची रेडियस किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर म्हणजे आर इज इक्वल टू किती दिलं आहे 10 सेंटीमीटर बघा इथं आणि त्यानंतर विथ युनिफॉर्म स्पीड
म्हणजे स्पीड कसा आहे त्याचा युनिफॉर्म आहे आणि कंप्लीट करतोय तो पूर्ण सर्कल 4 सेकंद मध्ये म्हणजे तुम्हाला टाइम दिलेला आहे किती 4 सेकंद आपण डायग्रामने समजून घेऊ बघा हा पार्टिकल आहे पार्टिकल असा मूव होतोय राइट त्या पार्टिकलची रेडियस तुम्हाला दिलेली आहे किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे आता बघा ज्यावेळेस तुम्ही गिवन लिहून घेतात त्यानंतर प्रत्येक क्वांटिटीला ओके नॉट ओके चेक करायचं राइट ऍक्सलरेशन विचारलेला आहे त्याला पण ओके नॉट ओके करायचं ओके कधी म्हणणार ज्यावेळेस तुम्हाला तो सोडवता येईल किंवा त्याचा रिलेटेड तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल ए ओके ऑर नॉट ओके ओके बरोबर ना सांगा मग काय फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे एचा व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे ओके त्यानंतर आरचं काय चेक करायचं ओके ऑर नॉट ओके ओके कधी म्हणणार ज्या वेळेस तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती जर एसआय युनिट मध्ये असेल तर जर ती एसआय युनिट मध्ये नसेल तर काय म्हणायचं नॉट ओके राईट मग जर नॉट ओके आला तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार ओके मध्ये राईट बघा मग आर इज इक्वल टू काय दिलेले तुम्हाला 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आर हे काय आहे डिस्टन्स आहे बरोबर ना रेडियस आहे रेडियस म्हणजेच काय आहे डिस्टन्स आहे डिस्टन्स कशामध्ये असतं एसआय युनिट मध्ये मीटर मध्ये पण इथं कशामध्ये आहे सेंटीमीटर मध्ये म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे नॉट ओके मग तुम्हाला तिला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये ओके मध्ये मग कसं करशाल 10 सेंटीचा जो फॅक्टर आहे तो टाकणार 10^-2 मीटर म्हणजे काय 1:10 इथं 1 आहे इथं 10^-2 आहे म्हणजे इथं काय होईल तुम्हाला 10^-1 मीटर राईट आणि टाइम टी कसा आहे रे टी इज इक्वल टू 4 सेकंद आणि टाइमचं एसआय युनिट काय असतं सेकंद नाही काही जण म्हणतील सर नाही आम्ही हवर्स मध्ये मोजतो नाही बाळा टाइमचं एसआय युनिट असतं सेकंद ते बरोबर आहे ओके आहे का नॉट ओके आहे बोला काय आहे ओके आहे राईट मग आता आपण सॉल्व करू पुढे काय म्हणतात ते पार्टिकलला एक पूर्ण सर्कल कंप्लीट करण्यासाठी टाइम लागणार आहे 2-4 सेकंद राईट आणि पार्टिकलनं जर पूर्ण एक सर्कल कंप्लीट केला म्हणजे एक काय झालं सर्कल म्हणजे त्याचं डिस्टन्स कसं राहील सर्कमफरन्स ऑफ द सर्कल म्हणजे पार्टिकलनं किती डिस्टन्स कव्हर केलं ते काय असेल त्या सर्कलचं सर्कमफरन्स आणि सर्कलचं सर्कमफरन्स असतं 2πr काय असतं 2πr मग आता बघा आपण आपल्या न्यूमेरिकलकडे जाऊ बघा आपल्याला फाईंड काय करायचं आहे ऍक्सलरेशन कुठलं ऍक्सलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन का बरं कारण सर मोशन होती कुठली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन विचारलेलं आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो व्ही स्क्वेअर अपॉन आर मग तुम्हाला व्ही माहिती आहे का इथं गिवन मध्ये व्ही दिलेला आहे का नाही दिलेला आर दिलेला आहे का हो दिलेला आहे आपल्याला व्ही फाइंड करायचा मग व्हीचा व्ही म्हणजे काय वेलॉसिटी वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम राईट आपण ते इथं लिहू व्ही इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स म्हणजे काय पार्टिकलनी कव्हर केलेलं डिस्टन्स पार्टिकल पूर्ण एक काय कंप्लीट करतोय सर्कल म्हणजे पार्टिकलचं डिस्टन्स काय झालं रे 2πr डिवाइडेड बाय काय टाइम टी 2πr किती आहे तुमच्याकडं आर किती आहे 10^-1 डिवाइडेड बाय टी किती आहे 4 मीटर पर सेकंद राईट ही काय झाली वेलॉसिटी ही सॉल्व करून घेऊ बघा 2 ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल तुम्हाला पाय बाय 2×10^-1 म्हणजे काय मिळेल तुम्हाला 0.5π×10^-1 मीटर पर सेकंद राईट याला परत जर मी 5 कन्वर्ट केलं तर 10 ची पॉवर काय जाईल -1 म्हणजे काय मिळेल मला 5π×10^-2 मीटर पर सेकंद इथला 10^-1 इथला 10^-1 तुम्हाला काय मिळाल 5π×10^-2 मीटर पर सेकंद कळालं इथपर्यंत राईट इथं सिंपल केलेलं आहे बघा हे मी इथं दाखवतो 0.5 म्हणजे काय 5×10^-1 राईट आणि इथला जो 10^-1 होता तो 10^-1 म्हणजे काय 5×10^-1 म्हणजे काय 5×10^-2 राईट त्यानंतर बघा मग नेक्स्ट काय बघायचं आपल्याला आता ऍक्सलरेशन मग ऍक्सलरेशन काय आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर मग व्ही स्क्वेअर व्ही काय आहे तुमच्याकडं 5π×10^-2 त्याचा काय आहे स्क्वेअर डिवाइडेड बाय आर किती आहे
10 रेज टू मायनस 1 राइट. मग 5 चा स्क्वेअर 25, पाई चा स्क्वेअर पाई स्क्वेअर, 10 रेज टू मायनस 2 चा स्क्वेअर 10 रेज टू मायनस 4 राइट, डिवाइडेड बाय 10 रेज टू मायनस 1. एक 10 रेज टू मायनस 1 कॅन्सल झाला, म्हणजे इथं काय राहिलं बोला 25 पाई स्क्वेअर इंटू 10 रेज टू मायनस 3 राइट, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, म्हणजे काय मिळालं तुम्हाला. मग बघा आपल्याला ॲक्सलरेशन काय मिळालं, 25 इंटू 10 रेज टू मायनस 3 पाय स्क्वेअर मीटर पर सेकंडचा स्क्वेअर राईट. दिस इज द ॲक्सलरेशन. जे ॲक्सलरेशन विचारलं होतं ते काय आहे, 25 इंटू 10 रेज टू मायनस 3 पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही जर त्याला सी जी एसमध्ये कन्वर्ट केलं तर ते काय येईल, 25 इंटू 10 रेज टू मायनस 1 पाय स्क्वेअर सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर, आणि हे 10 रेज टू मायनस 1 देऊन टाकले आपण तर काय मिळालं मला, 2.5 पाय स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंडचा स्क्वेअर. दिस इज द सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन राईट. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. हे पूर्ण काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे सर्व लिहून घ्या.